हॅलो मित्रांनो, कशा आहात? आजच्या व्हिडिओमध्ये भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड याच्यामध्ये 305 जागा उपलब्ध झालेल्या आहेत. मित्रांनो, ह्या जागा इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिकच्या क्षेत्रातल्या आहेत. ह्या टोटल तुम्हाला एक वर्षाचा ते ड्युरेशन आहे, तुमचा ट्रेनिंगचा जो कालावधी आहे तुमचा एक वर्षाचा आहे. त्याच्यासाठी तुम्हाला मंथली स्टायपेंड हे 10,400 रुपये देणार आहेत. ह्या अप्रेंटिससाठी जागा आहेत मित्रांनो, त्यामध्ये ही अपॉर्च्युनिटी सोडू नका. कारण की अशा ज्या मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये जी एंट्री करायचा टाईम असतो हाच असतो अप्रेंटिस थ्रू जाण्यासाठी. कधी हा टाईम कधी चुकू नका मित्रांनो, कारण की हा टाईम खूप महत्वाचा असतो. अप्रेंटिसला स्टायपेंड कमी असला तरी चालं, पण त्या कंपनीमध्ये जाण्याचा हाच एक चान्स असतो. आणि तिथं तुमचं काय आहे, तुमच्या आतमध्ये जी टेक्निकल गोष्ट आहे किंवा तुमचं जे क्वालिफिकेशन आहे, तुमचे जे नॉलेज आहे, ते तुम्ही ते अप्रेंटिसच्या थ्रू गेल्यानंतर तुम्ही तिथं दाखवू शकता. असं तुम्ही डायरेक्ट कधीही जाऊ शकणार. फक्त एकच चान्स असतो जो आयटी असतो, त्यांना अप्रेंटिस थ्रू कुठल्याही कंपनीत, मोठ्या कंपनीत ग्राह्य धरलं, तुम्ही तिथं स्टायपेंडचा कधी विचार करू नका मित्रांनो. चला आपण पाहूया ते कुठल्या कुठल्या पोस्ट आहेत. कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग याच्या 25 पोस्ट आहेत मित्रांनो. इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग याच्या 150 पोस्ट आहेत. मेकॅनिकल इंजिनिअरिंग याच्या 25 पोस्ट आहेत मित्रांनो. आणि त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनिक अँड इलेक्ट्रिकल इंजिनियर याच्या पण 25 पोस्ट आहेत. आणि त्याच खाली 6 नंबर केमिकल इंजिनिअरिंग, ज्या केमिकल क्षेत्रामध्ये जे इंजिनिअरिंग केलेले आहेत त्याच्या 5 पोस्ट आहेत. इथं टोटल मारायचे चुकलेले आहेत मित्रांनो, 205 केले आहेत, पण तसे नाही आहेत, 305 जागा उपलब्ध आहेत मित्रांनो. त्यामुळं ही अपॉर्च्युनिटी सोडू नका. आणि त्याच खाली पूर्ण ह्याची जाहिरात पण दिलेली आहेत. ह्याची ऍप्लिकेशन, ऑनलाईन ऍप्लिकेशन कधी चालू होणार आहे? 4/1/2021 पासून याचं ऑनलाईन ऍप्लिकेशन करण्यासाठी चालू होणार आहे मित्रांनो. आणि ह्याचं एंड डेट आहे 19/1/2021 ही वेबसाईट पूर्णपणे बंद होणार आहे. तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन 19 तारखेनंतर करता येणार नाही मित्रांनो. आणि लास्ट डेट ऑफ ऍप्लिकिंग म्हणजे तुमची ती प्रोसेसिंग, म्हणजे शॉर्ट लिस्ट, म्हणजे तुमची 22 तारखेला एक लिस्ट दाखवणार आहे मित्रांनो, ती पण तुम्ही त्या वेबसाईटवर हे करू शकता. आणि शॉर्ट लिस्ट ही 27/1 प्रसिद्ध होणार आहे. म्हणजे सिलेक्शन जे केलेले आहेत, जे कागदपत्र तुमची छाननी ते करून जी लिस्ट लावतात पहिली, ही 27 तारखेला लावणार आहेत मित्रांनो. आणि त्याचप्रमाणे 3/2/2021 तुम्हाला पूर्णपणे ती फायनल लिस्ट लावणार आहेत. त्यामुळे ही ऑपॉर्च्युनिटी सोडू नका. थँक्यू मित्रांनो, ही व्हिडिओ आवडली असेल या व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि ज्या इलेक्ट्रॉनिक किंवा इलेक्ट्रिकल क्षेत्रामध्ये जे ज्यांची इंजिनिअरिंग बी इलेक्ट्रिकल डिप्लोमा असे झालेले आहेत मित्रांनो, त्यांना अप्रेंटिससाठी त्यांना तिथं सजेस्ट करा. थँक्यू मित्रांनो, ही व्हिडिओ आवडला असेल या व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि अशीच जॉबचे इन्फॉर्मेशन पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. थँक्यू, गुड डे, टेक केअर अँड जय हिंद.